मराठी ते धड़क ते धड़क। भारतातील गलाई व्यावसायिकांचे भीष्माचार्य तसेच गलाई व्यावसायिकांचा आधारस्तंभ नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवप्रताप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंखे यांचे दुःखद निधन झाले। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। शोकाकुल कल्पना फर्निचर उद्योग समूह आणि समस्त चव्हाण परिवार विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णाकाळचे जीव मराठी न्यूज। गलाई व्यावसायिकांचे भीष्माचार्य ज्येष्ठ गलाई व्यावसायिक प्रतापशेठ दादा साळुंखे यांचे निधन झालंय। देशातील गलाई बांधवांसह अनेक गोरगरिबांचा आधार हरपल्याने परिसरावर मोठी शोककळा पसरलीय। आज रविवारी प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। ज्येष्ठ गलाई व्यावसायिक नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा शिवप्रताप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रतापशेठ महादेव साळुंखे तथा प्रतापदादा यांचे काल शनिवारी वयाच्या 83व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रतापदादांनी खडतर वाटचाल केली, मोठी स्वप्ने पाहिली आणि ती कष्टातून साकार केली। अनेकांना गलाई व्यवसायात मार्गदर्शन केले, स्वतःच्या पायावर उभा केले। नेसत्या कपड्यानिशी राज्याबाहेर गेलेले लोक गलाई व्यवसायात कष्टाने कोट्यवधी झाले, मात्र त्यांनी प्रतापदादांचे ऋण कायम लक्षात ठेवले। भारतभर विखुरलेल्या गलाई व्यावसायिकांची एकत्रित मोठ बांधण्यासाठी प्रकृतीची पर्वा न करता देशभर दौरे केले। जे योग्य आहे त्याला योग्य आणि चुकीला चूक म्हणण्याचा स्पष्ट वक्तेपणा त्यांच्याकडे होता, म्हणूनच गलाई व्यवसायातील भीष्माचार्य अशी त्यांची ओळख कष्टातून निर्माण झाली होती। अशातच प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु काल शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या जाण्याने सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांसह देशभरातील गलाई बांधवांची मोठी हानी झाली आहे। प्रतापदादा यांचे पार्थिव पारे येथे त्यांच्या मूळ गावी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे। यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। जिओ मराठी ते धडक ते धडक।